विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथ्स पार्ट 1 पुस्तकातील 7th चॅप्टर स्टॅटिस्टिक्स यातला प्रॅक्टिस सेट 7.1 घेतो आहे. पहिला प्रश्न आपण परसेंटेज बार डायग्राम काढून झालेला आहे. आता हा दुसरा प्रश्न आहे. बघा, इयर दिलेला आहे, परमनंट रोड्स इन लॅक किलोमीटर, टेम्पररी रोड्स इन लॅक किलोमीटर आणि परसेंटेज बार डायग्राम काढायचे. म्हणजे परमनंट रोड किती आहेत, टेम्पररी रोड किती आहेत हे सांगितलेलं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा या दोघांची आपल्याला टोटल करावी लागेल. 14 आणि 10 24, 15 आणि 11 26, लाख किलोमीटर एवढे रोड टोटल आहेत परमनंट आणि टेम्पररी मिळून. 17 आणि 13 30, 20 आणि 19 39. आता टोटल झाल्यावर काय करायचं बघा, पर्सेंटेज काढायचं आहे आपल्याला. तर जी टोटल आहे ना ती खाली लिहायची, 24 पैकी 14 परमनंट आहे. तर 100 पैकी किती आपल्याला काढायचंय, 4 भाग जातो, 4 सख 24, 4 25 100. आता 25 याला गुण, 25 चोक 100 शी 0, हात चाले 10 25 1 25 आणि 10 35, 350 6 भाग देऊ. तर बघा, 6 5 30, 5 उरले, 6 8 48, 2 उरले, 6 3 18, पुन्हा 2 उरले, 6 3 18, पुन्हा 2 उरले, याप्रमाणे. तर याला आपण 58% असं म्हणू शकतो, कारण इंटीजर मध्ये कन्व्हर्शन करायचं आहे, नियरेस्ट इंटीजर. आता दुसरं बघा, 15 लाख किलोमीटर परमनंट रोड आहेत आणि 11 लाख किलोमीटर टेम्पररी रोड, टोटल झाले 26 पैकी 15. तर 100 पैकी किती, 2 भाग दिला तर 13 येईल आणि इथे 50 येईल. मग आता 15 आणि 50 गुणाकार करू, 15 5 75 आणि हा 0. 13 जर याला भाग दिला तर बघा, 13 5 65, 10 उरले, 13 चा भाडा 100 येईपर्यंत म्हणायचा, 13 7 91, 9 उरले, 13 सख 78. आणि आता हे 57.6 पुढे काहीतरी येणार आहे, पण हे 0.6 हे 5 पेक्षा मोठे आहे, म्हणून याला 58% असं म्हणायचं, ठीक आहे. आता तिसरं, 30 पैकी 17, तर 100 पैकी किती, 10 भाग देऊ, 10 3 30, 10 10 100, 17 10 170 भागिले 3 3 5 15, 2 उरले, 3 सख 18, पुन्हा 2 उरले, 3 सख 18, पुन्हा 2 उरले, याप्रमाणे. तर याला म्हणू आपण 57%. तुम्ही भागाकार रफ मध्ये करून बघा हवं तर. आता पुढचं आहे हे 39 पैकी 20, तर 100 पैकी किती, याला भाग जात नाही असंच राहू देऊ, 20 गुणिले 100, 2000, आणि याला 39 भाग देऊ. तर बघा उत्तर किती येतं, उत्तर आलेलं आहे 51.3, पण याला आपण इंटीजर मध्ये कन्वर्ट केलं तर 51%. त्यानंतर आपण काय करणार आहे बघा, इथे लेफ्टला 2 रकाने सोडून वाय एक्सिस ड्रॉ करणार आहे उभी, याला वाय एक्सिसचं नाव देणार आहे, खालून सुद्धा 2 रकाने सोडून एक्स एक्सिस ड्रॉ करणार आहे. आता 4 आपल्याला बार ड्रॉ करायचे आहेत, 2000 2001 1 2 2 3 आणि 3 4. आपण मध्ये 2 सेंटीमीटरचं अंतर सोडलं, सगळीकडे सारखं सोडावं लागेल, एकदा 2 सेंटीमीटर तर 2 सेंटीमीटर, याप्रमाणे. आणि इकडे वाय एक्सिसवर आपण पर्सेंटेज पाहिजे, म्हणजे 100% पाहिजे. तर आपण 10 20 30 40 50 60 70 80 90 आणि 100 असं घेऊ. इथे लिहू पर्सेंटेज ऑफ रोड्स, परमनंट किंवा टेम्पररी, ठीक आहे. आणि इथे लिहू इयर, तर ही माहिती इथे लिहून व्हायला पाहिजे, म्हणून आपण हे 2 रकाने सोडले. एक तर हे इयर्स लिहून व्हायला पाहिजे, 2001 2, आणि खाली ते काय आहे ते पण लिहून झालं पाहिजे. इथे 10 20 30 40 याप्रमाणे, आणि हे पर्सेंटेज ऑफ रोड्स आहेत हे पण लिहून झालं पाहिजे, म्हणून आपण ते 2 रकाने सोडलेले आहेत. हे झालं की वर लिहायचं स्केल. स्केल आता फक्त वाय एक्सिस वरचीच स्केल लिहावी लागणार आहे. स्केल ऑन वाय एक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10% परसेंट ऑफ रोड्स, पण तसं इथे सांगण्याची गरज नाही. आता बघा, परमनंट रोड आहेत आणि टेम्पररी रोड आहेत, तर आपण परमनंट रोडचं पर्सेंटेज काढलंय 58%. तर सगळ्यात पहिल्यांदा जरी ते 58% असलं तरी आपला प्रत्येक बार हा 100चाच असणार आहे, म्हणून 2000 2001 हे जे आहे हे 100% ड्रॉ करून घ्यायचे.
डार्क हिरव्या रेषेवर मी ड्रॉ केलेला आहे हे लक्षात घ्या. मध्येच कुठेही ड्रॉ करायचं नाहीये. आता ही 2000-2001 चा जो कॉलम आहे ना त्याला वर बंद करू. परसेंटेज बंद म्हणजे हे असं तसंच यालाही स्केलनीच केलं तरी चालेल पट्टीचा वापर करून. आता 58% परमनंट रोड आहेत. 58 कुठे बघा 50, 55, 56, 57, 58 ठीक आहे. हे स्केलनी आपण जोडून घेऊ म्हणजे जास्त व्यवस्थित जोडल्या जाईल. आणि मग परमनंट रोड्स आपण असे उभे दाखवले तर चालतील किंवा यांना असं स्क्वेअर्सच्या रूपामध्ये बॉक्स बॉक्स केले तरी चालेल. खूप बारीक नका काम करत बसू. पटकन झाला पाहिजे ग्राफ ड्रॉ करून. ही कलाकृती करण्यात जास्त वेळ वाया घालवायचा नाही. खरं तर हे पण खूप मोठंच झालंय तसं पण आता ओके ठीक आहे. फक्त रेषा उडल्या असत्या तरी झालं असतं असं ठीक आहे. हे झाले परमनंट रोड. आणि टेम्पररी रोडला आपण असं केलं तर ठीक आहे याप्रमाणे 58% हे झालं 2000 आणि 2001 एक आणि दोनचं किती आहे पुन्हा 58% आहे. मग पुन्हा 58% दाखवायचं. 58 कसे कॅल्क्युलेट केले तुम्हाला समजलं असेल आता दाखवलंय त्याप्रमाणेच. कसं बघा हे किती आहे 50 मग हे 55, 56, 57, 58 तर 58 ही रेष पूर्ण करायची. आता इथे उभ्या रेषा ओढून घेऊ आधी आणि मग यांना बॉक्स तयार करू. याप्रमाणे. आणि हे झाले परमनंट रोड आणि हे टेम्पररी रोड असं ठीक आहे. आता तिसरं जे आहे 2002 आणि 2003 ते आहे 57%. मग आता 57% कुठे बघा हे 50 आहे 55, 56 आणि 57 म्हणजे वर दोनच रेषा 50, 55, 56, 57 या 58 पेक्षा एक रेष खाली येईल फक्त याप्रमाणे. असं नंतर आहे चौथं 2003-4 51%. मग 51% कुठे बघा हे जे आहेत ना हे 50 आहे. 50 वर एक रेष म्हणजे इथे एक रेष हे झाले परमनंट रोड्स आणि हे टेम्पररी रोड्स ठीक आहे. आता हे आपण परमनंट आणि टेम्पररी दाखवलंय हे वर सांगावं लागेल म्हणजे रिप्रेझेंट करावं लागेल. मग इथे आपण तसं दाखवू हे आहेत परमनंट रोड्स आणि हे आहेत टेम्पररी रोड्स. इथे आपलं हे गणित संपलंय. काय काय करावं लागेल बघा. सगळ्यात पहिल्यांदा इयर परमनंट रोड आणि टेम्पररी रोड हे तीन कॉलम दिलेले आहेत. टोटलचा एक कॉलम करावा लागेल आणि परसेंटेज ऑफ परमनंट रोड्सचा. परसेंटेज कसं कॅल्क्युलेट केलं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. मग याप्रमाणे दोन रेषा सोडून वाय एक्सिस, इथून दोन रेषा सोडून एक्स एक्सिस. मग इथे 10, 20, 30, 40, 100 याला वाय एक्सिस असं नाव द्यायचं. इथे 2001, 2001, 2002 हे सगळं लिहायचं. एक्स एक्सिस असं नाव देऊन इयर लिहायचं.
मग इथे स्केल टाकायची ऑन वाय एक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 10%. मग ते झालं की प्रत्येक बार 100 पर्यंत ड्रॉ करायचं प्रत्येक बार. मग 58% आहे, हे 58% आहे, हे 57% आहे, हे 51% आहे, तेवढं वेगळ्या प्रकारे रिप्रेझेंट करायचं आणि टेम्पररीचं वेगळ्या प्रकारे. तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता, असेच आखले पाहिजे असं काही कंपल्सरी नाही आहे. तर इथे हा आपलं हे दुसरं गणित संपलेलं आहे.